आजही 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात भीषण दुष्काळ असताना पुण्यामध्ये रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे। खडकवासला धरणामधून शेतीसाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलेलं आहे। सिंहगड परिसरामध्ये या पाण्याची मोठ्या प्रमाणावरती गळती सुरू आहे आणि त्यामुळे हे पाणी ना शेतीला मिळत आहे ना पुणेकरांना, आणि याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। सगळीकडे पाण्याचं दुर्भिक्ष असताना पुण्यात पाण्याचे जिवंत धरे सापडत आहेत। विश्वास बसणार नाही अशी बातमी असली तरी या ठिकाणी जे दृश्य पाहायला मिळतं त्यावरून असंच म्हणावं लागेल। पुण्यातल्या सिंहगड रोड परिसरामध्ये आपण आहोत। हे स्वच्छ आणि शुद्ध असं पाणी म्हणता येईल, आणि कशा पद्धतीनं या ठिकाणी पाण्याचा प्रवाह या ठिकाणी सुरू आहे हे आपल्याला इथे पाहता येईल। या सबंध परिसरामध्ये इतक्याच फ्लोनी हे पाणी कायम वाहत असतं। इथे आपण पाहतो आहोत की अगदी रस्त्यापर्यंत, म्हणजे त्या भिंतीच्या पलीकडे सिंहगड रस्ता आहे आणि त्या ठिकाणी हे पाणी जे आहे तिथनं बाहेर पडतं। दुसऱ्या बाजूला आम्ही पाणी जिथनं बाहेर पडतं तिथपासून या पाण्याचा शोध घ्यायला सुरुवात केली। हे पाणी नेमकं येतं कुठून याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही केला। त्यावेळी असं लक्षात आलं की या वरच्या बाजूला एक कॅनॉल आहे आणि या कॅनॉलमधून ही होणारी ही पाण्याची गळती आहे। पुण्यातल्या खडकवासला धरणातून सध्या पाण्याचं आवर्तन सोडण्यात आलंय। इंदापूर दौंड परिसराला पाणी सोडलं जातं, मात्र हे पाणी सोडलं जात असताना या कॅनॉलमधून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाण्याची गळती या ठिकाणी होते। आज पाण्याची सगळीकडे टंचाई आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे पाणी या ठिकाणी वाया जातंय। आपल्यासोबत या परिसराच्या या प्रभागाच्या नगरसेविका आहेत मंजुषा नागपुरे, त्यांनी ही गोष्ट वेळोवेळी निदर्शनास आणून दिली आहे प्रशासनाच्या, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ताई, आपण पाहतो आहोत मोठ्या प्रमाणावरती पाणी या ठिकाणी वाया जात आहे, तुम्ही याकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं किंवा नाही? 2012 इलेक्शन झाल्यानंतर आम्ही वेळोवेळी लिटर पाणी वाया जाते, आणि ज्यावेळेला आपण 4 महिने भीषण पाणी टंचाई असताना मला हे समोर दिसत होतं तेव्हा का दुःख होणार नाही मला? पाटबंधाऱ्याचे अधिकारी आणि कॉर्पोरेशनचे अधिकारी हे सगळे इथे येऊन पाणी करून गेले होते, तरीही आजपर्यंत हे पाणी थांबलेलं नाहीये। माझं म्हणणं एवढंच आहे की लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि इथे शेकडो लिटर पाणी वाया जाते। आता पुन्हा पुढच्या महिन्यापासून पाणी टंचाई सुरू होईल तेव्हा या पाण्याचं तुम्ही काय करणार आहात बंदोबस्त? एक वर्ष झालं असेल मी या पाण्यासाठी ओरडते, पण अजूनही या पाण्याचं प्रॉपर चॅनलायझेशन झालेलं नाही। अगदी खरं आहे, म्हणजे राज्यात सगळीकडे सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे, लोकांना प्यायला पाणी मिळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे पाणी इथे वाया जात आहे। थोडं थोडकं नाही तर दिवसभरामध्ये 300 टँकर्स भरतील एवढं हे पाणी वाया जात आहे। आजच्या परिस्थितीत तरी प्रशासनाला पाण्याची किंमत कळावी हीच अपेक्षा। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।